एल्फिन्स्टन रोडवर झालेली घटना अत्यंत धक्कादायक आहे आणि दुःखदायी देखील आहे. अनेक लोकांना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये जीव गमवावा लागला. या सर्व मृतांच्या परिवारांच्या सोबत आमची शोकसंवेदना आहे. जे जखमी आहेत त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. राज्याचे मुख्य सचिव, मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे मंत्री स्वतः दिल्लीहून मुंबईमध्ये आलेले आहेत, त्यांच्याशी देखील मी चर्चा केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र सरकार पूर्ण सखोल अशा प्रकारची चौकशी करतील. याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे अशा प्रकारची घटना घटू नये याकरता देखील आवश्यक त्या उपाययोजना या केल्या जातील. त्याकरता रेल्वे प्रशासनाला आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल. या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांना मृत्युमुखी पडावं लागलं त्यांच्या परिवाराला राज्य सरकारच्या वतीनं 5 लाख रुपयाचं सामग्री अनुदान देण्यात येईल. त्याचप्रमाणे जे जखमी आहेत त्यांच्या संपूर्ण ट्रीटमेंटचा खर्च हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. या संपूर्ण प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्यानं बघितलं जात आहे आणि निश्चित या प्रकरणातनं संपूर्ण लक्ष घालून अशा प्रकारचं पुन्हा घटना घडू नये याकरता सगळी कारवाई ही अतिशय तातडीनं करण्याचा प्रयत्न रेल्वे मिनिस्ट्री आणि राज्य सरकार करेल.